कारदगा ढोणेवाडी कसनाळ रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ। मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिला 5,91,00,000 रुपयाचा निधी। गेल्या अनेक वर्षापासून दुर्दशा झालेल्या कारदगा ढोणेवाडी कसनाळ ते ऐकोया रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 मधून सुमारे 5,91,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या रस्ता कामाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी प्रथमता पूजन जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, सुरेखा पाटील, शहनाज बी जमादार, सरोजिनी कांबळे, लता कळवे, बाळाबाई सूर्यवंशी यांच्या हस्ते झाल्यानंतर श्रीफळ एस एम नेट्टी, पवन पाटील, एपीएमसी सदस्य नितेश खोत, विठ्ठल माळी महाराज व दादासाहेब नरगट्टे यांच्या हस्ते वाढवून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच मरगुबाई मंदिर कमिटी रजिस्टर पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नाने महिला सबलीकरण, युवकांना रोजगार व शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य होत असल्याचे सांगितले। गुणात्मक आणि क्वालिटात्मक भूतकाळामध्ये होत गेलेले आणि भविष्यकाळामध्ये होत जाणार आहे। त्यांनी काम करत असताना सर्व समाज केंद्रबिंदू मानून सर्व समाजासाठी असू देत, महिला सबलीकरणासाठी असू देत, शिक्षणासाठी असू देत, मूलभूत सुविधासाठी असू देत, आर्थिक परिस्थिती असू सुधारण्यासाठी असू देत, सर्वतोपरी स्वतः ह्या भागाचा परिपूर्ण अभ्यास करून ह्या भागाचा विकास करण्याचा एक संकल्प घेतलेला आहे। तो जवळपास पूर्णत्वाला जात आहे। कुठलंही क्षेत्र त्यांच्यापासून वंचित राहिले नाही। ते शैक्षणिक क्षेत्र असू दे किंवा लोकांच्या आर्थिक सबलीकरणाचं असू दे, सर्व थरामध्ये त्या 100% मार्कानं उत्तीर्ण झाल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। भविष्यकाळामध्ये आम्ही अण्णाबहिणींच्या नेतृत्वाला साथ देऊया। जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे म्हणाल्या, जातपात पक्ष धर्म न पाहता सर्व घटकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अण्णाबहिणींचे विकासाचे कार्य सुरू आहे। आजपर्यंतच्या इतिहासात निप्पाणी मतदारसंघात ना भूतो ना भविष्य अशी विकास कामे झाली असल्याचे सांगितले। आणि आता जर बघितलं तर 5 कोटीच्या ह्या रस्त्या छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने 5,91,00,000 रस्ता आपल्यापर्यंत होणार आहे। तर अशा पद्धतीने सगळ्याच माध्यमातून आपल्या सुविधा वहिनी अण्णांनी करत आहेत। आपल्या भागाला चांगल्या पद्धतीने नेतृत्व लाभलेलं आहे। अण्णांनी वहिनीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपासून ते सगळ्यांच्यापर्यंत कुठलाही भेदभाव न घेता, जातपात न बघता प्रत्येकांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न त्या करत आहेत। प्रत्येक महिलांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत। असं करत असताना सगळीकडे लक्ष देऊन त्यांनी आपल्या भागाचा विकास करायची सुरुवात करून अशा पद्धतीने येणाऱ्या भविष्यकाळासुद्धा त्यांच्याकडून अशा प्रकारचा विकास व्हावा अशी ईश्वराची प्रार्थना। यावेळी चिमासो नाडगे, अरविंद पाटील, जनार्दन घाटगे, सकाराम नागराळे, तुकाराम माळी, राजू माळी, अण्णासो नागराळे, भीमराव खोत, रावसाहेब दुगाणे, अशोक पाटील, सतीश कळवे, राजाराम खोत, कलगोंडा सौसुदे, दिलीप कांबळे, वैभव कांबळे, अनिल कांबळे, संतोष हजारे, पिंटू जमादार, सतीश माळी, करण सदलगे, संजय सौंदलगे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन वैभव पाटील तर आभार शिवाजी खोत यांनी मानले।